फी न भरल्याने ऑनलाईन शिक्षण बंद. राजकीय कार्यकर्त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्याला धरले धाऱ्यावर. शाळेची फी भरली नाही म्हणून कल्याण पश्चिमेतील ट्री हाऊस शाळेने विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण पश्चिममध्ये घडला असून शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊनही शाळेची मनमनी सुरू असल्याने राष्ट्र कल्याण पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्याला धाऱ्यावर धरल्यानंतर शाळेने सुरू केले विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. तसेच 9वी ते 12वी या शाळा जिल्हाभर सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र 8वीपर्यंतच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळांनी ऑनलाईन शिक्षण देण्याचे सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यानुसार खासगी माध्यमाच्या तसेच शासकीय माध्यमाच्या शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र कोरोना काळात अनेक पालकांच्या नोकरी व धंदे बंद झाल्याने अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. यामुळे काही खासगी शाळेच्या पालकांनी आपल्या मुलांची फी शाळेला भरलेली नाही. आता अशा पालकांकडून शाळा प्रशासनाने पुन्हा फी वसुली सुरू केली आहे. अनेक प्रयत्न करूनही पालक फी भरत नसल्याने अखेर शाळेने मुलांचे शिक्षण थांबवण्यात सुरू केले असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशीच एक घटना कल्याण पश्चिममधील ट्री हाऊस शाळेमध्ये घडली आहे. या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकाच घरातील 2 विद्यार्थ्यांची फी न भरल्यामुळे शाळेने ऑनलाईन शिक्षण थांबवले आहे. याबाबत मुलांच्या वडिलांनी शाळा प्रशासन व पालिका शिक्षण प्रशासनाला पत्र देऊन फी भरण्यासाठी थोडी मुदत द्यावी, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवावे अशी मागणी केली. मात्र तरीही शाळा प्रशासनाने सवलत न देता दोन्ही मुलांचे ऑनलाईन शिक्षण थांबवले. अखेर वणवण फिरत पालकाने राष्ट्र कल्याण पार्टीच्या अध्यक्षाकडे धाव घेत मदतीची मागणी केली. अखेर राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष व हर्षद साळवी, पावन दुबेसह अन्य कार्यकर्त्यांनी शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन गोंधळ घातला असता शिक्षण अधिकाऱ्याने लगेच शाळा प्रशासनाला शिक्षण थांबण्यास कारवाई करणार असल्याचे सांगितल्यावर शाळा प्रशासनाने संबंधित पालकाला फीसाठी सवलत देत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण पुन्हा सुरू केले. मात्र वारंवार अशा प्रकारच्या घटना कल्याण डोंबिवली परिसरात घडत असून फीसाठी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबवणे किती योग्य आहे आणि त्यावर अधिकारी वर्ग कठोर कारवाई का करत नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ट्री हाऊस शाळा खडपाडायला आहे. पेशवानी फॅमिलीचे 2 मुली तिकडे शिक्षण घेत आहे, 1 7वीला 1 9वीला. त्याचे ऑनलाईन सेवा बंद केली होती, त्याचे एक्झाम होता. 1-2 आठवड्यापूर्वी आम्ही तडवी साहेबांना फोन केला की बाबा ऑनलाईन सेवा त्याची बंद केली आणि उद्या त्याच्या एक्झाम आहे आणि स्कूल फक्त फीसाठी त्याला थांबवून ठेवलेलं आहे. तो तडवी साहेबाने त्या दिवशी दखल घेता त्याच्या ऑनलाईन सेवा चालू केली. नंतर 2 दिवसानंतर परत त्यांनी बंद केला. बंद केला म्हणून बोलत त्या मला रायटिंगमध्ये द्या, मी शाळेला हे करतो, ॲक्शन घेतो. मग त्यांचे पेरेंट्स होते पेशवानी, त्यांनी रायटिंगमध्ये अर्ज दिला की बाबा असं असं माझ्याकडनं मी दिवाळीच्या नंतर फीस भरणार आहे, मला एवढा कॉपरेट करा. माझ्या धंदपाणी सगळं बंद होता, आता मी थोडा थोडा करून पैसे भरणार. तरीसुद्धा शाला प्रशासन ऐकत नाही आणि वारंवार त्याच्या ऑनलाईन सेवा खंडित केलेल्या आहे. म्हणून तडवी साहेबांना विचार, जर तुमच्याकडनं होत नसेल तर मग आम्ही काय करायचा. आज बोलवलं होतं, नंतर इकडे धरण्याला बसलो की लगेच साहेबांनी तिकडे परत शाळेचा संपर्क सांगा, तुम्ही कुठल्याही विद्यार्थीचा ऑनलाईन सेवा खंडित करू शकत नाही आणि जर केला तर तुमच्यावरती कारवाई होणार असे आम्ही दिला आणि त्यांना पण हे केलं, वॉर्निंग दिलेलं आहे आणि याची ऑनलाईन सेवा करण्याचा हे आदेश पण केलेला आहे. हां, तर ट्री हाऊस शाळेचं एका पॅरेंट्सने, एका पालकाने त्याच्या 2 मुलांची फी भरली नाही म्हणून त्यांच्या ऑनलाईनमधनं त्यांना खंडित केल्याचं त्यांची तक्रार होती. प्रत्यक्ष आताच मी शाळेशी बोललो, प्रिन्सिपलशी, आणि त्यांना सांगितलं की पालकांची समस्या समजून विद्यार्थ्याचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होणार नाही, त्याला ऑनलाईन अध्यापनापासून वंचित ठेवता येणार नाही ही बाब त्यांना समजून सांगितली आहे. आणि ते जे खंडित केलेलं त्यांचं ऑनलाईन शिक्षण आहे किंवा अध्यापन आहे ते तात्काळ त्यांना सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहे आणि त्यांनी पण ते मान्य केले. आणि त्यांना ही सूचना दिली की हेच पालक नाहीत, यापुढे कोणत्याही पालकाची काही समस्या असेल, काही कारणास्तव फी भरली नाही म्हणून त्या मुलाला कुठल्याही सेवेपासून शाळेच्या आपल्याला वंचित ठेवता येणार नाही अशा सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहे. यापूर्वी सर्व शाळांना दिलेल्या आहे आणि आताही काही एकाच शाळेचं फक्त ते ट्री हाऊस शाळेची ती समस्या होती ती सोडवण्यात आलेली आहे. तर अशा काही शाळांनी असं वंचित ठेवलं तर आपल्याकडनं काय त्यांच्यावरती कारवाई नाही? शक्यतोवर असं वंचित ठेवता येणार नाही आणि ठेवतही नाही तशा सूचनाही दिलेल्या आहे आणि तशीच जर काही वेळ आली तर निश्चित त्या शाळेवर कारवाई केली गेली. ट्री हाऊस स्कूल में पढते हैं दोनों बच्चे मेरे, एक 9th स्टँडर्ड, एक 5th स्टँडर्ड में.
अभी 2020 और 1 का फीस पेंडिंग है कोविड की वजह से। और तो मैंने सर को दो सोमवार के दिन अप्लीकेशन दिया था कि मेरा बच्चे का स्कूल ऑनलाइन बंद कर दिया गया फीस के वजह से, तो सर ने बोला मैं चालू करवाता हूँ, एक दिन के लिए चालू हुआ, फिर उन्होंने बंद कर दिया है क्लास। इसीलिए मैं फिर आज सर के पास आया था शैलेश तिवारी सर के साथ में, उनसे वही बात करने के लिए। कब तक भरने वाले हैं आप स्कूल में, अभी क्या बोला? अभी सर ने बोला है कि आप जैसे दिवाली के बाद थोड़ी थोड़ी इंस्टॉलमेंट करके फीस भर देना।